आपल्या सोबत भाजपचे आमदार राम कदम देखील जोडले गेलेले आहेत. राम कदमजी, आपलं खूप खूप स्वागत जी 24 तासवरती. राम कदमजी, म्हणजे माहितीसाठी की 4 राज्यात भाजपनं आघाडी घेतलेली आहे, तुम्ही कसं बघता या कलांकडे? आपण जर पाहिलं तर आज 5 राज्यांमध्ये जवळपास 690 जागांवर आज ही मतमोजणी सुरू आहे आणि 690 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. आणि या आधीच आमच्या पक्षाकडून स्पष्टपणे सांगितलं गेलं होतं की 4 राज्यांमध्ये आम्ही सरकार बहुमतात प्रस्थापित करू. आणि आता कल आपण पाहत आहोत, 1-2 तासाच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की भारतीय जनता पार्टी 4 राज्यांमध्ये सत्तेवर येते. राहिला प्रश्न पंजाबचा, पंजाबमध्ये आम्ही दुय्यम भूमिकेतच आतापर्यंत राहिलेलो आहोत. मागच्या वेळेस 23 जागांवर लढलो, यावेळेस आम्ही 65 जागांवर लढण्याचा प्रयत्न केला. आपण एकंदरीत कल पाहता, आता ज्या ताई पत्रकार ताई बोलत होत्या त्यांनी अतिशय सुंदर गोष्ट सांगितली की भारतीय जनता पार्टी हा प्रत्येक माणसाच्या हिताचा विचार करणारा पक्ष आहे. म्हणजे आपण जर उत्तर प्रदेशचा विचार केला तर जवळपास 15 कोटीपेक्षा अधिक लोकांना मोफतचं धान्य, 2 कोटीपेक्षा अधिक लोकांना टॉयलेट, 42 लोकांना घरं जी मोफत घरं आपण देतो ती, 1.5 कोटी घरांना वीज, अशा अनेक गोष्टी करत असताना मात्र तिथे जे दरोडे होते, खून व्हायचे, अपहरण व्हायचं, याच्यामध्ये झालेली घट. राम कदमजी थोडासा थांबवतो एक क्षणाची ही महत्वाची बातमी, या क्षणाला जाऊया या बातमीकडे. काय नेमकी ब्रेकिंग न्यूज आहे पाहूया. गोव्यामध्ये उत्पल पर्रीकर यांचा पराभव झालाय, बातमी पाहूया. गोव्यामधून महत्वाची बातमी, भाजपच्या बाबूश मोन्सेरात यांचा विजय झालेला आहे. उत्पल पर्रीकरांचा 800 मतांनी पराभव झालेला आहे. गोव्यातून अत्यंत महत्वाची बातमी, उत्पल पर्रीकरांचा पराभव झालाय, भाजपच्या बाबूश मोन्सेरात यांचा विजय झालाय. आणि याच मुद्द्याला धरून जाऊया आपल्या चर्चेकडे, तन्मयकडे. राम कदमजी, गोव्यात पहिलं यश मिळताना पाहायला मिळतंय भाजपला, आपली पहिली प्रतिक्रिया?